बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गोष्टीचं नाव आहे उसने पुरस्कार लेखक राजीव तांबे गोष्ट वाचली आहे असावरी दोषी एका तालुक्याच्या गावाला गेलो होतो अगदी शहर वाटावं असं गाव गावात कापडाची मोठी बाजारपेठ त्यामुळे जागोजागी समृद्धीच्या व विकासाच्या खुणा दिसत होत्या याच गावातल्या एका व्याख्यानमालेत बोलण्यासाठी मी गेलो होतो कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ होता म्हणून एका वाचनालयात आम्ही गप्पा मारत बसलो होतो इतक्या तिथे एक बाई आल्या व त्यांनी सर्वांना पाहून नमस्कार केला त्या माझ्याकडे पाहात म्हणाल्या नमस्कार मी रोहित गुंडेची आई ओळखलं का मी डोक्याला प्रचंड ताण दिला पण मला काही केल्या हा रोहित गुंडे कोण हे आठवेना माझा चेहरा पाहून माझ्या बाजूचे गृहस्थ म्हणाले अहो आत्ताच नाही का त्याला एक पुरस्कार मिळाला त्यांना थांबवत त्या बाई म्हणाल्या हो हो सोळावा पुरस्कार हा तर या जिल्ह्यातला सगळ्यात प्रतिष्ठेचा पुरस्कार बरं रोहित गुंडे हा अपंग मुलगा आहे जन्मतःच अपंग आज तो चौदा वर्षांचा आहे त्याला संगीत चित्रकला या विषयात अनेक बक्षिसे मिळाली आहेत काही तर राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कारही मिळाले आहेत सध्या तो संगणकाच्या मदतीने ॲनिमेशन क्षेत्रात चांगली प्रगती करतो आहे अशी माहिती मला इतरांकडून मिळाली इतक्यात रोहितची आई पुढे सरसावत म्हणाली सर मी परिश्रमपूर्वक त्याला घडवलं आहे आपण काय वाटतेल ते प्रयत्न करून बक्षीस मिळवलंच पाहिजे ही जिद्द मी त्याच्यात पेरली आहे मी माझी नोकरी सांभाळून त्याला इथपर्यंत आणलं आहे भारतातला सर्वोच्च पुरस्कार तर त्याला आता मिळेलच पण अपंगांना मिळणारे असे काही पुरस्कार परदेशात असतात का त्याची माहिती कुठे मिळेल सर मला खात्री आहे आम्ही असे गावात राहत असलो तरी परदेशातले पुरस्कारसुद्धा माझ्या रोहितला नक्कीच मिळतील मी आहेच ना त्याच्या पाठीशी त्या आणखी पण काही बाही बोलत होत्या पण त्यांचं बोलणं ऐकून मी व्यथित होत होतो पुरस्कार मिळण्यामागे रोहितचं काहीच श्रेय नाही का त्याची धडपड त्याची जिद्द चिकाटी याला काहीच किंमत नाही सारं यश त्याच्या आईचंच रोहित फक्त निमित्त मात्र रोहित शरीराने अपंग आहे पण त्याला मनाने अपंग करण्याचं काम त्याची आईच करत होती रोहितच्या आईला कसं समजवावं हेच मला कळत नव्हतं सर मी शिक्षिका आहे मागच्याच वर्षी मला आमच्या शिक्षण संस्थेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला सर मला खात्री आहे पुढच्या वर्षी मला दिल्लीला राष्ट्रपतींच्या हातून आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळेल यासाठी काय हवे ते प्रयत्न मी करीन पण हा पुरस्कार मी मिळवीनच आता मी त्यांची नजर चुकवू लागलो त्यांना सहन करणं मला असह्य होऊ लागलं आणि मी वळून इतर कुणाशी बोलणार इतक्यात त्या माझं लक्ष वेधत म्हणाल्या सर एक शेवटची गोष्ट सांगते मी पुन्हा त्यांच्याकडे मान वळवली सर माझ्या वर्गातल्या मुलांना दरवर्षी जिल्हा पातळीवरची बक्षिसं मिळतातच विशेषत वक्तृत्व स्पर्धा यामध्ये आमच्या वर्गातली मुलं सर्वप्रथम असणारच त्यांनी असं म्हटल्यावर इतर लोकांनी माना डोलावल्या मी भीत भीत त्यांना विचारलं पण हे दरवेळी कसं का काय शक्य होतं म्हणजे प्रत्येक वर्षी तुमच्या वर्गात तीच मुलं असतात की प्रत्येक वर्षी नवीन मुलं असतात दरवर्षी नवीन मुलं काही काही शाळात स्पर्धांना पाठवायची मुलं तर वर्षानुवर्ष ठरलेलीच असतात ती मुलं स्पर्धेला जातात आणि शाळेसाठी बक्षिसं घेऊन येतात त्यामुळे इतर मुलांना त्या शाळेत कधी संधीच मिळत नाही पण तसं माझं नाही मी प्रत्येक वेळी नवीन मुलांना पाठविते आणि ही मुले बक्षिसे आणतातच आता मला या प्रकाराबद्दल फारच उत्सुकता निर्माण झाली या शिक्षिकेला हे कसं काय शक्य होतं यामागे काय रहस्य असेल मला कळे ना मी त्यांना म्हणालो कमालच आहे तुमची म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्याच मुलांना बक्षिसं मिळतात म्हणून म्हणतोय मन हे कसं काय शक्य होतं काय करता यासाठी कुठली शाळा तुमची आपला सोनेरी काडीचा चष्मा सावरत त्या म्हणाल्या मी महापालिकेच्या शाळेत शिक्षिका आहे तुम्हाला माहितीच असेल आमच्या शाळेतली बहुतेक मुलं ही झोपडपट्टीत राहणारी आई वडिलांनी दुर्लक्ष केलेली आणि अशुद्ध भाषा बोलणारी असतात त्या मुलांना काही शिकवायचं म्हणजे कठीणच आपलीच परीक्षा मी अवाक झालो एका अपंग मुलाची आई व आदर्श शिक्षिका इतर मुलांचा उल्लेख करताना ही मुलं व ती मुलं असा भेदभाव कसा काय करू शकते खरं म्हणजे मुलांविषयी बोलताना कधीही ही, बोलता कधी ही, ही मुलं किंवा ती मुलं असे उल्लेख करू नयेत त्यामुळे मुलांचा आत्मसन्मान दुखावला जातो कुठलीच मुलं ही कनिष्ठ नसतात व इतर मुलांपेक्षा वरिष्ठही नसतात मुलं मुलंच असतात ही साधी गोष्ट त्या आदर्श शिक्षिकेला माहीत नव्हती याचं मला आश्चर्य वाटलं आता जेव्हा वक्तृत्व स्पर्धा असते ना तेव्हा मी मुलांची खूप तयारी करून घेते मी वर्गातली पाच मुलं निवडते आणि त्यांना भाषणं लिहून देते ते त्यांच्याकडून चांगलं पाठ करून घेते काही करून बक्षीस मिळवायचंच ही जिद्द त्यांच्यात पेरते आणखी एक सांगते मी त्यांना हाताने खूण करून थांबवलं आता माझ्या सहनशक्तीचा कडेलोट होईल असं मला वाटू लागलं स्वतःला शांत करत मी अत्यंत धीम्या आवाजात त्यांना म्हणालो स्पष्ट बोलतो म्हणून कृपया रागवू नका पण तुम्ही तुमच्या मुलांचं नुकसान करत आहात आपण मुलांना भाषण लिहून देणं हे काही शिक्षकाचं काम नाही तर मुलांना भाषण करण्यासाठी सक्षम बनवणं हे आपलं काम आहे मुलांनी त्यांचे विचार त्यांच्या भाषेतून त्यांच्या पद्धतीनेच मांडले पाहिजेत तरच त्यांच्या दडलेला आत्मविश्वास त्यांना सापडेल हे करताना भले तो विद्यार्थी चुका करेल पण त्या क्षणी त्याला गवसलेला आत्मविश्वास त्याला पुढे घेऊन जाईल शिक्षकांनी लिहून दिलेली भाषणं मुलांनी करणं याला पोपटपंची करणं असं म्हणतात तुम्ही हे जे काम करत आहात ते चुकीचं करत आहात माझ्याकडे पाहत रागाने त्या म्हणाल्या वा मी जर असं काही केलं नाही तर त्या मुलांना कधीच बक्षिसं मिळणार नाहीत मी त्यांना लिहून देते मी त्यांच्याकडून तयारी करून घेते म्हणून मिळतात त्यांना बक्षीसं म्हणजे त्या मुलांना बक्षिसं मिळायलाच नकोत का मुलांना बक्षिसं जरूर मिळायला हवीत पण त्यांनीच केलेल्या कामाबद्दल पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की बक्षीस मिळालं म्हणजेच काम चांगलं झालं व बक्षीस मिळालं नाही म्हणजे आपल्या कामाची कुणाला कुणा किंमतच नाही असं काही नाही केलेल्या कामातून आपल्याला आनंद होणं त्यातून काही नवीन शिकायला मिळणं हे आपल्यासाठी बक्षीस आहे याची पण जाणीव मुलांना करून द्यावी लागते बक्षीस मिळणं किंवा न मिळणं हे गौण आहे मन लावून पूर्ण ताकदीने काम करणं आणि त्याचा आनंद घेणं हे महत्वाचं आहे माझ्या मनात त्या रोहितचे विचार निनादू लागले त्याला मिळणारी बक्षिसंही ही खरोखर त्याचीच असतील की उसनी बक्षिसं असतील आणि त्या अपंग मुलाला पुरस्कारांच्या मागे धावायला लावून नेमका कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान होतंय या माऊलीला कसं समजवावं की तिच्या त्या पुरस्काराच्या ध्यासापायी तिच्या वर्गातली धडधाकट मुलंही मनाने अपंग होऊ लागली आहेत आता त्या माझ्यावर चांगल्याच खवळल्या रागाने थरथरत त्या म्हणाल्या मुलांनी काही करून बक्षीस मिळवलं पाहिजे अशी जी जिद्द मी मुलांमध्ये पेरते आहे ते तरी तुम्हाला योग्य वाटतंय ना की तेही मी चुकीचं काम करते मी त्यांना काही बोलण्याआधीच तेथील आयोजक म्हणाले चला कार्यक्रमाची वेळ झाली मी निघालो तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल मला कळवाल मी तुमच्या स्वतःच्या पत्रांची वाट पाहतोय मुलांमध्ये गुण असतातच ते मुलांसोबत ओळखायला शिका ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल बुक्स दॅट स्पीकवरील अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पॉडकास्टिंग ॲप्सवर उपलब्ध आहेत आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे बुक्स दॅट स्पीक धन्यवाद